दरवेळी कसं काय चुकतो रे आम्ही? हा आता ह्या वेळी कुठं चुकलो हेच कळणं झालंय. मी सांग का, तुम्ही तुमचं खाजगी लव सार्वजनिक करायला नको होत. म्हणजे तुम्ही ते गिफ्ट ना तिला गुपचूप द्यायला पाहिजे होत. कदाचित तिने ते स्वीकारलं असत. तिला असं प्रेमाचं प्रदर्शन केलेलं आवडलं नसेल म्हणूनच तिने घेतलेलं नाही बहुतेक. नाना पण होत ना तिथं, बहुतेक त्यांचं पण दडपण आलं असेल तिला. भैया बोला, काय काम काढलं? आपला खास माणूस येतो, बोला. मी तुम्हाला सावध करायला आली. सावध अवजारा तरी अक्कल असल्यासारखं वागा की. ते गिफ्ट कशाला झालं तुम्ही? तुम्ही काही इथं आमच्या जखमीवर मीठ सोळा झालाय का? तुम्ही गिफ्ट जायचा मूर्खपणा करायला नको होता. तुम्ही सावध करायला आलाय इज्जत काढायला? तेच तर सांगते मी. ते गिफ्ट झाल्यानं ना तुमचा फायदा झाला ना त्या शीतलचा तोटा झाला. उलट त्या शीतलच्या नजरेत तुम्हीच वाईट झालात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातली कुठलीच पोरगी अशी चार चौघासमोर आपल्या प्रेमाचा स्वीकार नाही करणार. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला एवढंच म्हणायचंय की प्रेम जबरदस्तीनं नाही मिळवता येत. मग आता सगळंच सांगायला मला काही एवढा वेळ नाही. फक्त एक गोष्ट सांगते, प्रेम मिळवायचं असेल तर आधी ते द्यायचं. आणि मागून पण मिळत नसेल तर हिसकावून घ्यायचं. आपला फंडाचे चुकीचा फंडा आहे. प्रेम मिळवण्या अगोदर विश्वास मिळवावा लागतो. आणि तो एकदा मिळाला कि प्रेम आपोआप चालत येत. मग तुमचं गोड कुठं आडले? आता आडणार नाही, कारण लगाम माझ्या हातात आहे. हेच तर सांगायला आले होते ना मी तुम्हाला मगाशी, पण तुम्हाला वेळच नव्हता. मगाशी जर माझं ऐकलं असतं ना तर असा मूर्खपणा केलाच नसता. ही जेडी म्हणते ते करेक्ट आहे. मग आता काय करायचं? हे काम एकट्या दुकट्याच नाही. जर आपण एकमेकांना मदत केली तर त्यात तुमचा भी फायदा आहे आणि माझा भी. तो कसा काय? मला अजिंक्य पाहिजे आणि तुम्हाला शीतल पाहिजे ना. एक्झॅक्टली. मग आता कान देऊ नाही का? आता कुठे अजिंक्यना कॉल लेटर आलंय, अजून ट्रेनिंग बाकी आहे. त्याआधी त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या चौकशीसाठी पोलीस येतील आणि त्यात जर त्यांना चुकीचा रिपोर्ट मिळाला तर अजिंक्यत जाऊ शकणार नाही. मग आता असं काहीतरी केलं पाहिजे की अजिंक्य ट्रेनिंगला जाणार नाहीत. पण मग यात माझा काय फायदा? ते वेळ आल्यावर सांगते की. फक्त आता तुम्ही अजिंक्यांवर बारीक लक्ष ठेवायचं. ते कुठं जात्यात, काय करतात, कुणा संग फिरतात, कारण मला असा डाऊट आहे की अजिंक्यांचं नक्कीच काहीतरी चाललंय. काय 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 चाललंय म्हणाला? सांगते की, ते बी वेळ आल्यावर सांगते. बर आता मी निघते, येऊ का? या. टॅलेंट? हा, ही जेडी वाटती तितकी साधी बोळी नाही बर का. हिचं डोकं लई सुपीक आहे. भैया यालाच म्हणतात खाली मुंडीन पाताळ धुंडी. पण हिला नक्की काय करायचंय हे तिनं सांगितलंच नाही. भैया अहो हिनं हुकमाचं पान राखून ठेवलंय, पण ती जी काय सांगते ना ती करणं आपल्या तोट्याच आहे. कसं काय? आता काही करून आजच्या ट्रेनिंगला गेला पाहिजे.
तू जितक्या लवकर गावातनं बाहेर जाल ना तेवढा तुमचा मार्ग मोकळा. टॅलेंट तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण माझं मन म्हणतं की या घडीला आपण जेडीच ऐकलं पाहिजे. तिच्या डोक्यात काय आहे हे कळलं पाहिजे. काय ग एवढा वेळ का लागला फोन उचलायला? अग आज वसुबारच नाही वे. अग हा मी जितू काका अना पगोटातच आहेत. बया मी विकास नैवेद्य देऊन आले गाईला. आले अग तू नीट बोल की. मी तुमच्या घरीच यायला पाहिजे होत. आमच्या घरात आहेत ना सगळ्या म्हशीच आहेत. जयश्रीला भस म्हणाला ए वसुबारस आहे म्हणून म्हणतोय. आणि काय ग काकांसमोर लयच बोलतीस. अरे गेले ते बोला आता. गिफ्ट का नाही घेतलंस? माझी मर्जी. अग पण फुकटचा तमाशा झाला ना. हो देखी आणि तस बी मी कुणाकडनं गिफ्ट घेतलेलं कुणाला तर आवडत नाही. कुणाला आवडत नाही? तुला काय करायचंय? मला कळलं नको. ज्याला आवडत नाही त्याला माहितीये. मला माहिती की कोण आहे तो. कोण आहे? मी का सांगू? मग नको सांगू. तुला माहितीये ना. मग झालं तर. ढापण्या काय 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 दिवाळी काय म्हणते? हा मस्त चालली. किल्ला बिल्ला बनवलास का? नाहीस. आमचा किल्ला बघायला येतो वेळ मिळाल्यावर. येडायस करे तू का? आपल्या किल्ल्याचा तपास नाही मी कशा लोक जाहिरात करतोय. अरे येड्या यासनी बी कुळू दे की आपल्या अंगात किती नाना कला येते. अरे त्याशिवाय आपली गावात पब्लिसिटी होणार नाही. राहुल्या लोकांना कळावं म्हणून किल्ला कधी बांधायचा नसतोय. मग महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून किल्ला बांधायचा असतोय. मिरवण्यासाठी नाही. मला सगळं माहित आहे. काय तुला काय माहित आहे रे? सांग बघू रायगड कुणी बांधला? रायगड कुणी बांधला वय? रायगड 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 थांबा सांगतो. हिरोजी इंदलकरांनी जेव्हा त्यांनी रायगड बांधला ना तेव्हा त्यो बघून महाराज म्हणाले तुम्हाला काय इनाम देऊ. त्यावर इंदलकर म्हणाले मला कायच नको फक्त माझ्या नावाची एक पायरी गडाला बसवा. का महाराज जेव्हा जेव्हा रायगडाच्या पायऱ्या चढतील ना तेव्हा त्यांच्या पायाचा स्पर्श त्या पायरीला व्हावा. आज्या शीतलाली काय जितू अग कुठ काय नाही माती आणायला निघालो होतो. हे पोर मागायला लागलेत किल्ला बनवायचं म्हणून. आम्ही पण मातीच आणायला आलो. मला बी नाही येत बनवायला पण पोर लईच मागायला लागलेत. शीतला येत असेल की तिला साधी भाकरी बनवायला येत नाही ती किल्ला काय बनवतीय. मी बनवती की त्यात काय अवघड आहे. आमचा सौर्यच नको म्हणतो. हो नकोच ती किल्ला बनवायला जाईल आणि मातीचे डोंगर उभा करेल. त्यापेक्षा आजा तुझी की आमच्याकडे मत तिला. हा देतो ना म्हणा की ध्रुव
मैं देता हूँ ना किला बना के। आजक को किला बनाने को किसने सिखाया मालूम है क्या? आख्या गावाला माहित है। हाँ, बगितल का। क्या तक है? हे आजा, ये शिल कर। काका, मल नहीं जा मैं त्यापेक्षा मी कसं करतो यांना बघू दे की हा म्हणजे यांचे पण होतील चालेल का तू म्हणजे तस काय जी तू काका तू असं कर ध्रुवला घेऊन जा आणि बघ कसा किल्ला बनवतात तोपर्यंत मी आण सौर्य माती घेऊन येतो हा ए जा ध्रुव चलो मैं तुमको आज किल्ला बनवने में ट्रेनच करता हूँ चलो चला शितली आणि ते बी अजिंक्यन बरोबर आता तरी बाया घरी पण यायला लागली बिंदास्त तू कस काय केलंस काय नाही किल्ला बघायला आले पण किल्ला कुठं बांधून झाले आमच्या अग म्हणजे किल्ला कसा बांधतात ते बघायला आले काय शीतल आज बर काकीचं घर सापडलं किल्ला कसा बनवतात ते बघायला आले होते अग आमचा अजिंक्यलाही भारी किल्ला बनवतो अंदर वर्षी नवीन असतोय बर का तुला भी शिकवतेल कसा बनवायचा ती होय मम्मी तुझं काय डोकं पिकं नाही ना फिरलं जेडे शीतला जरा फराळी आणखी हा खरं जा ना नाही नाही नको मला अग नको काय नको मम्मी तुम्ही आण ना आणि ते बेसनच लाडू जरा दोन जास्त आणा पण मला नकोय हाय का आता अग शीतल फराळाला कधी नाही म्हणायचं नसतो आता मी बघ जिजीला विचार मी कधीच खायला नाही म्हणत नाही अर्पण नकोय मला हाय का आता जीजी तुम्ही सांगा तिला खा बाय पुरी अग इरीबारी दारात आलेल्या माणसाला घोडभर पाणी कधी मिळत नाही आज तुला एवढं प्रेमाने विचारत्यात खा की जेडी शीतला जरा पाणी तरी दे ग अग पुष्पे ती पोरगी फरायचं नको म्हणत्या पाय चात ठेवा की जेडे शीतला चा ठेव ग जातोच अग म्हणजे मी तच थांबणार आहे अजिंक्यांना मदत करायला लावले माती घालू चल नाही बाबा मी त्यापेक्षा शीतलला गायडन्स करतो नाही नाही नको त्यापेक्षा आपण एक काम करू आपण सगळेच मिळून करू तर सगळ्यात आधी आहे ना खडे बाजूला काढायचं काय आणि सगळ्यात महत्वाचं बांधावरची माती वापरायची काय वारुळाची माती अजिबात वापरायची नाही
आता आपण दगड रचूया. रावले मदत कर. रावले चिकल घे जरा. मी आणि चिकल का काय झालं? मला जरा चिकलाची अलर्जी आहे. अन इंजिनियर कधी गौंडी काम करत नसतो. माहितीसाठी सांगतो. ए इंजिनियर राहू दे, लका तुझं खरंच अवघड आहे. किल्ला पण असा बांधायचं चाललंय जस संसारच उभा करायचं चाललंय. बघूच कसा उभा करतात ते. शितले मी जरा सपोर्टला विटाचा तुकडा घेऊन येतो. इथं मातीला व्यवस्थित. अगो बाई किल्ला उभारायच्या आधीच ढासळा की. काय गे शितले, तुला एक काम सांगितलं ते मी नीट करता आलं नाही. अरे मी नाही काय जमत नाही ना आपल्याला सांगायचं तसं मग. आणि एक तर मला किल्ला बनवताना ना लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही. तर माग काय लक्का शितलनं काय केलंय तवा? काय नाही काय झालं? इचार शितलीलाच. काय ग शितल काय झालं? चल ध्रुव चल ध्रुव. अग शितल थांब की चहा घेऊन जाय. अगे पुरी आजा. अरे शितल गेली. आजा काय असं केलंस? अग मला वाटलं. काय वाटलं? ती पूर्वी गेली की नाही रागण निघून?